कालच्या दिवशी गुलाबराव पाटील बोलले मला, मी बाळ जन्माला घातलं रमेश माणिकला, ओ म्हणा बापरे रमेश माणिक, त्यांनी रमेश माणिक, अरे रमेश माणिक पाटील 2000 साली आव्हानी गावामध्ये आज मी 2022 आहे, आज मी साहेब माझ्या गावामध्ये माझं घर नाही. एक नंबर वार्डाला बायको निवडली, 2 नंबर वार्डाला रमेश माणिक निवडला, 3 नंबर वार्डाला भाऊ निवडला, आणि बायको सरपंच आणि नवरा उपसरपंच 2000 सालमा येणा म्हणा काही संबंध नव्हता. येणं कस काय पहिला कर. 7 वर्षानंतर मार्केट कमिटीची निवडणूक झाली सुरेशराना, तुम्ही बी गुलाबराव पाटील बरोबर होता, पण रमेश माणिक पाटील गुलाबराव पाटलाच्या विरोधात लढला, ग्राम पंचायत मतदारसंघात लढला. नाना 90% ग्रामपंचायतीमध्ये सरपंच गुलाबराव पाटलाच्या शिवसेनेचे होते साहेब, 13 चे 13 पडले गुलाबराव पाटलाचे. आणि हा रमेश माणिक पाटील सर्व्या धरणगाव एरंडोल तालुक्यामध्ये सर्व्यात जास्त मतांनी निवडला. तू नकस काय फायदा करा रे, कस काय 27 वेळेस या गुलाबराव पाटलांनी मला जिल्हा परिषदचं तिकीट दिला. 27 वेळेस मला नातू आहे साहेब, त्या नातवाची शपथ घेऊन सांगतो, किशोर राघव पाटील हा त्या गुलाबराव पाटला बरोबर येतात. त्या किशोर राघव पाटलाच्या फोनवर ह्या गुलाबराव पाटलांनी 27 वेळेस फोन केला, अरे रमेश माणिक तुझ्या पाया पडतो रे, तिकीट घे रे भाऊ, तिकीट घे. रमेश माणिकने पक्ष बदलवले. आता हा भाऊ बोलतो रमेश माणिक बाळ इकडे तिकडे उड्या मारत म्हणे. आता सुषमाताईंच्या भाषेमध्ये सांगायला तर मग मी बाळ आहे, मग बाळ तर कसं मी उड्या मारस, मग बाळ खांद्यावर मी उडी मारीन आणि खांद्यावर मी बसीन आणि खांद्यावर बसला म्हणजे कान मावी. अरे नाही असं नाही बोला मी, त्या बावले एक कानवाटी कमी ऐकूस कान फोरीन भाऊ असं म्हणताय मला. अरे असं नाही बोला ना, ते बोला ना त्या भाऊकडे दिले आपण. साहेब माझा राग तुमच्यावर सुद्धा आहे, मातोश्रीवर सुद्धा आहे. या माणसाने 20 वर्षामध्ये शिवसेना संपवली आहे. एक माणूस ने तुमच्या माहितीसाठी सांगतो साहेब, मी हा जर पहिल्यांदा चालला गेला असता ना, हे 4 पैकी 1 बी आमदार गेले नसते, 1 बी गेले नसते साहेब. या माणसाने वाढलेलं आणि इथल्या धरणगाव तालुक्याच्या जळगाव ग्रामीणच्या मराठा समाजाला सांगू इच्छितो मी. याच धरणगाव मग सांगिरायला ना गुलाबराव पाटील तू, की मराठा समाजाला धरणगावचं नगराध्यक्ष बनवलं म्हणे मी, बरोबर आहे का मराठे दादा, बर असंच म्हणस ना. या गुलाबराव पाटलाचा मुसळी फाट्यावर मी विधानसभा क्षेत्र प्रमुख असताना पीएम पाटलाला तिकीट द्या म्हणून पाय धरले होते. ज्या समाजाचं मी नेतृत्व करतो त्या समाजाला न्याय मिळवून देण्याचं माझं काम आहे साहेब. मी पाया पडत होतो की पीएम पाटील हा निवडणारा उमेदवार आहे. अरे तू मराठा समाजाचा एवढा द्वेष नको करू गुलाबराव पाटील. यांनी सांगितलं नाही नाही मी त्याला तिकीट देणार नाही. मग निवडलं तू पंख्यावर 500 एकच द्या, बरोबर आहे ना, निवडला पीएम पाटील. मग म्हणे नगराध्यक्ष बनवा ना पीएम पाटलाला. माझा सवाल आहे, शिंदे गटाचे प्रवक्ते आहेत ना पीएम पाटील, तुम्ही उद्याच्या दिवशी पत्रकार परिषद घ्या आणि सांगा, अरे कुपोषित बालक होऊन गेलेला आहे पीएम पाटील. तुम कलर तो छैया और हम कर तो ताता थैया, अरे कैसा चलेगा भाई ये. मला शिवसेनेमध्ये प्रवेश करणं होतं, मग पहिले भेटलो नानाने सुरेश नानाने, नानावर काही भरोसा बसे म्हटलं अहो काका तो विटामडे उभं करतीन भो. नानाने म्हटलं का हो नाना भाई मला यू करा ना, अर्थात नानाचा भाऊचा मला फार आग्रह होता की रमेश भाऊ साहेब फार वाईट परिस्थिती आहे हो, हे आम्हाला गद्दार म्हणतात,
या मराठा समाजाचं नेतृत्व जर या जळगाव जिल्ह्यामध्ये कोणी संपवलं असेल तर हा गुलाबराव पाटलांनी संपवलं आहे। मी मित्रांनो तुम्हाला माहिती नाही आहे, एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो। आजच्या 5.5 वर्षापूर्वी गुलाबराव पाटलाच्या घरी मीटिंग झाली। मी गुलाबराव पाटलाच्या घरी गेलो। साहेब 10 निष्ठावंत आमच्यासाठी जीवाला जीव देणारे 10 निष्ठावंतांना हा गुलाबराव पाटील सांगत होता की तुला जिल्हा परिषदचं मी तिकीट देतो। मी म्हणतो भाऊ तू असं काय करणार मायना, या 10 जण तुझ्याशी जीवाचं रान करणाऱ्या माणसाला तू का चगवतोय, तुम्हाला तर प्रतापला तिकीट द्यायचंय। मी वाघ साहेबांना सांगितलं आणि वाघ साहेबांना सांगितलं, साहेब म्हटलं असं नका करा तुम्ही। आमची मीटिंग लागली, गुलाबराव पाटलाच्या बेडरूम मध्ये 6 जण साक्षीदार आहे। मी हे सर्व जे बोलतोय हे माझ्या भगवंताला मानतो, त्या भगवंताची शपथ घेऊन सांगतोय। वाघ साहेब, मोहन महाजन, किशोर राघव, गुलाबराव पाटील, शरद कासट आणि मी त्यांना सांगितलं भाऊ तुम्ही प्रतापचं तिकीट डिक्लेअर करा, मी गावामध्ये प्रतापचं तिकीट डिक्लेअर करतो। मी जिल्हा परिषद सदस्य, माझी पत्नी, मी डिक्लेअर करतो की प्रतापला तिकीट दिलं पाहिजे। चला पागल होई का म्हणे तू, अजून ते माझे गुण आहे मस्त। चला दारू पिना म्हणजे माणूस खरं बोलत, अहो दारू पिना म्हणजे खोटं बोलायला लागत। माय नाता मसा कठीण का म्हणते ना भयाने एकदम। अरे बापरे एकदम बेकार काम आहे भो, तो काही बी करीन तर त्याला चारीन। ओ करे तो रास, ओ करे तो रास लीला और हम करे तो कॅरेक्टर लीला, असं कस काय चालीन रे भो। गुलाबराव पाटील साहेब, मी एक दिवशी घरी गेलो, वैशा बंगल्यावर उद्धव साहेब ठाकरेंचा राजीनामा होत होता, 7-8 वाजताचा विषय होता साहेब, रात्रीचा तो। मी सहज घरी उशिरून गेलो, मी माझ्या घरी गेलो साहेब। माझ्या घरी गेला असताना माझी आई, माझी पत्नी, माझी सून साहेब टीव्ही बघत होते। टीव्ही मला नाही माहिती, माझे वडील वारले तेव्हा माझा परिवार रडला होता साहेब। नंतर केव्हा रडलं तर उद्धव साहेबांनी जेव्हा राजीनामा दिला। माझी 72 वर्षाची आई रडत होती, माझी पत्नी रडत होती, माझी सून रडत होती। अरे म्हटलं काय झालं, मी घाबरून गेलो एकदम, घरामध्ये काही घटना तरी झाली। अरे म्हणे एवढा हा भाऊ एवढा चांगला होता म्हणे आबा, आणि असं कसं काय होईल म्हणे राजीनामा देणं पडणार म्हणे या माणूसले। अरे माझ्यासारखा विरोधक माझा पान मला मला त्या गोष्टीचा राग आला। पण ह्या जळगाव जिल्ह्यामध्ये मी या सर्व जनतेला, धरणगावच्या जनतेला विचारू इच्छितो, एकच नाव सांगा, या जळगाव जिल्ह्यामध्ये शिवसेनेने जर सर्वात जास्त कोणाला दिलं असेल, कोणाला दिलं, कोणाला? अहो साहेब राम वनवासात गेला, राम लक्ष्मण 14 वर्ष होता फक्त 14 वर्ष। अरे माझा गुलाबराव वाघ 35 वर्षापासूनच्या गुलाबराव पाटलाला साथ दिली, आणि गुलाबराव पाटील तुम्ही धरणगाव येऊन त्यांना संपवायचा म्हणतात। मी धरणगावकरांना विनंती करणार आहे, एक गोष्ट सांगतो मी, काय होईल हे सांगता येत नाही, पण आमच्या सारखे कार्यकर्ते साहेब डोक्यावर घेऊन खांद्यावर घेऊन नाचलो मी। अरे या गुलाबराव पाटलाला मी नाचलो, अरे आम्ही तर नाचणार आहे, आम्ही खांद्यावर घेऊन नाचणारे कार्यकर्ते आहेत। आणि त्याला म्हणतात तुम्ही आमचं बाळ आहे, कस काय रे तुझं बाळ? शिवसेनेमध्ये काम करणाऱ्याला न्याय मिळतो ना। साहेब तुम्ही जेवढे सक्रिय आहेत एवढे संपर्क प्रमुख सक्रिय नव्हते। मागच्या वेळेस मी जिल्हा परिषदची निवडणूक राष्ट्रवादीच्या तिकिटावर लढवली साहेब। माझ्या गावाचं मतदान आहे 700 मतदान आहे। गुलाबराव पाटलाच्या मुलाला माझ्या विरोधात उभं केलं होतं। गावागावात बाटल्या बाटल्या आणि बोट्या बोट्या वाटायला लागली तो। साहेब तुम्ही अभ्यासच केला नाही या जळगाव ग्रामीणचा। रमेश माणिक पाटील प्रतापच्या विरोधात उभा राहिल्यामुळे या जिल्हा परिषदच्या 3 जागा पडल्या दादा। चंदू अण्णाची जागा पडली फक्त 300-350 मताने, बरोबर आहे। लकी टेलर पडले फक्त 250 मतांनी, आणि रावसाहेब पाटील पडले, रावसाहेब पाटील वारले औरडी राहील दगडे। अरे तिनी बाई रावसाहेब पाटील तर का तिथे श्रद्धांजली देत होते गुलाबराव पाटील की बर माझा जिवडा जीव एकदम जिवलत चालला गेला असं तसं मागे गायती राहता लोक तिनी बाई यानं तर कंबर मुळ म्हणे आयुष्यभर मायन। साहेब आशा मन झालं मुख केलेलं आहे,
कठिन काम आहे एकदम. मी एवढा संताप का करतोय, संताप का करतोय, त्याचं फार मोठं कारण आहे मित्र. हा रमेश माणिक पाटील गुलाबराव पाटलाला पार्टीमध्ये अटक झालीये. अरे हा रमेश माणिक तर गाडीच्या पुढे आडवा पडला होता रे गुलाबराव पाटील. आणि तू ना काय जमाडी रे मायनांवर. मित्रांनो, विषय हसण्याचा नाही आहे. माझे दोन मुलं आहे साहेब, माझ्या मुलाला पाहुणे बघायला आलेले. त्या दिवशी रविवारचा दिवस आणि त्या दिवशी माझ्या घरची बुलेट माझा साल्याचा मुलगा घेऊन गेला आणि रस्त्यावर त्याचे कोणाशी तरी वादविवाद झाले. शरद भाऊ साक्षीदार आहेत तुम्ही. मंत्र्याला शिव्या देत होतो पीआय समोर, पीआयची हिंमत नाही झाली. दुसऱ्या दिवशी पत्रकार परिषद घेतली होती मी. माझ्या मुलावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याचा मी हे कॅमेरे समोर आणि गुलाबराव पाटील गैरा 5-10 हजार कोटीना मालक बनी जायला येतो. अरे तुझ्यामध्ये हिंमत असेल गुलाबराव पाटील, उद्याच्या दिवशी रमेश माणिक पाटील अब्रुदुसरणीचा दावा करून दाखव. काय ते शरद कोटींवर काय करतो तू दावा दाखवून. त्या शरद भूने खास मेसेज दिलेला आहे बुवा तुमच्यासाठी. एक म्हणे रमेश भू, एक डायलॉग तुला मारायचा आहे म्हणे. आणि तो डायलॉग असा आहे की शरद भाऊ शेर आहे, म्हणजे शरद भाऊ वाघ आहे, शरद भाऊ साप आहे आणि मधल्या क्रमाचा भाग आहे, म्हणजे साप आणि वाघ मधल्या क्रमाचा भाग आहे. शरद भाऊ हा कोळी समाजाचा हृदय सम्राट आहे. त्या दिवशी साहेब तुम्ही चोपड्याला जात होते, गावागावामध्ये कोळी समाज भेटत होता. अरे हा कोणत्याच समाजाला माणूस पुढे जाऊ देत नाही हो, काय करायचं. रामचंद्र 5-8 हजार आहे ना, आणि 5-8 हजार आहे. आता तो म्हणतो हा यांना झालं नाही तुला झालं नाही. आता मी सांगायनो, मी बाहुले खाजावर मी संन्नाची राहिलो. अरे आम्ही तर 50 लाख त्या बाहुले नाचायला तयार आहे. तुम्ही धरणगाववाले उभे राहणार आहेत का गुलाब वाघ साहेबांसाठी, हे तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे मला. हात वरती करून सांगा. येणाऱ्या नगरपालिकेची निवडणूक आहे, या धरणगावची ती शान आहे, धरणगावची शान आहे. आणि या माणसाने काय सत्व द्यावा. अजून शेजारचा माणूस, नात्याचा माणूस, गोत्याचा माणूस शिवसेना सोडून गेला तरी सुद्धा शिवसेना सोडली नाही. हा खोक्यावाला शिवसेना सोडून गेला तरी सोडलं नाही. जर यांना भेटू शकलं असतं काही, यांना काहीच मिळालं नसतं का. अहो मिळालं असतं, पण पैशासाठी काय करणार तुम्ही.